अतिशय दुःखद अशा प्रकारची ही घटना आहे। राजीव सातव एक अतिशय महाराष्ट्रातला उमदा नेतृत्व होतं, अभ्यासू होते, विशेषतः सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवून पक्षाच्या पलीकडे संबंध ठेवणाऱ्यांपैकी राजीव होते। आम्ही विधानसभेत एकत्रित काम केलं आणि आमची अतिशय चांगली घनिष्ठ मैत्री होती आणि त्यांनी देखील ती जपली होती। त्यामुळे अशा प्रकारचा एक नेता की ज्याला महाराष्ट्राची जाण होती, इथल्या प्रश्नांची जाण होती आणि त्यांच्या पक्षामध्ये देखील त्यांना एक मोठं स्थान होतं। मला असं वाटतं की देशामध्ये जे महाराष्ट्रातले काही तरुण पुढच्या काळामध्ये नेतृत्व करू शकतील अशा प्रकारे वेगवेगळ्या पक्षात ज्यांच्याकडे पाहिलं जायचं त्यातले एक राजीव सातव हे होते। त्यामुळे अशा प्रकारचं एक उमद व्यक्तिमत्व अचानक आपल्यातनं असं निघून जाईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं। ज्यावेळेस ते आजारी पडले त्याही वेळेस वाटलं नाही, नंतर मध्यंतरी सिरियस तब्येत झाली म्हणून समजलं, मग त्यानंतर थोडी तब्येत ठीक झाली असं देखील समजलं, पण आज मात्र ते आमच्यातनं निघून गेले। खरोखर अतिशय आम्हाला सर्वांना दुःख आहे, मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। विधिमंडळात काम करताना एखादा अनुभव आठवण नाही? अनेक वेळा विधिमंडळामध्ये त्यांचे प्रश्न असायचे, ते सत्तारूढ पक्षाचे होते, पण सत्तारूढ पक्षाचे असताना देखील प्रश्न लावून धरायचे आणि अशावेळी ते अनेकदा मला भेटायचे आणि सांगायचे की हा प्रश्न मी लावून धरतो आहे आणि यात तुमची मदत मला हवी आहे, आणि मग इकडनं विरोधी पक्षाच्या बाकातनं आम्ही त्यांना मदत करायचो। त्यामुळे जे काही जनहिताचे प्रश्न होते त्या प्रश्नांवर एकत्रितपणे अनेक वेळा आम्ही लढायचो, यूथ फोरममध्ये आम्ही एकत्रित काम करायचो, त्याच्यामुळे अनेक अनुभव असे आहेत की जे आज मला आठवत आहेत।